शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर यत्ता सहावी विषय भूगोल प्रकरण सातवे खडक व खडकांचे प्रकार निर्मिती श्री डोळस बी एल प्रकरण सातवे खडक व खडकांचे प्रकार अ मधील डोंगर कशाचा बनवलेला आहे तर मधील चित्रामधील डोंगर खडकाचा बनलेला आहे व मध्ये काय केले जात आहे तर मध्ये चित्रामध्ये यंत्राच्या साहाय्याने जमिनीत खोदकाम करून त्यातून खडक बाहेर काढले जात आहेत व हे खडक ट्रकमध्ये भरले जात आहे कमध्ये आपणास काय दिसते तर क मधील चित्रामध्ये लहान आकाराचे दगड दिसत आहेत मग वरील दोन्ही बाबींचा एकमेकाशी संबंध काय असावा तर मोठे मोठे डोंगर किंवा जमीन यांचे यंत्राच्या साहाय्याने खोदकाम केले जाते व खडक फोडून छोटे दगड मिळवले जातात अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करतो तर अ आणि क मधील चित्रामधील घटकाचा आपण बांधकामासाठी खनिजे मिळवण्यासाठी शिल्पकलेसाठी वापर करतो तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण काही खडक व खडकांचे प्रकार यांची माहिती घेणार आहोत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच म्हणजे शिलावरण कठीण आहे तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे हे आपण मागील यत्तेमध्ये शिकलो आहोत भूपृष्ठावर व त्याखालीसुद्धा खडक आढळतात भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात मग खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात याशिवाय इतरही खनिजे आपल्याला आढळतात खडक म्हणजे काय खडक शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात शिलावरण माती व खडकांचे बनलेले आहे खडकांमधील खनिजे सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम व लोह हो ही खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात खडकांचे गुणधर्म खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात खडकांचे प्रकार निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक त्यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असे म्हणतात दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक किंवा स्तरित खडक तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक असे खडकाचे एकूण तीन प्रकार पडतात अग्निजन्य खडक ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात व अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात हे खडक वजनाने देखील जड असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकाने बनलेले आहे या अग्निजन्य खडकांमध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्ती आढळतात वास्तविक हे दगडांच्या खाणीचे खड्डे आहेत या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले गेले होते विद्यार्थी मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक डोंगरी किल्ले आहेत आणि या डोंगरी किल्ल्यांवर जर गेला आपण तर अशा प्रकारची तळी आपल्याला त्या डोंगरावरती त्या किल्ल्यांवरती दिसून येतात परंतु ही जी तळी दिसून येत आहेत या तळ्यांमधून किंवा या, कि या खाणीमधून जो दगड वापरला गेला हा किल्ल्याच्या बांधकामासाठी या दगडाचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला होता म्हणून आजही आपल्याला अशा प्रकारची तळी व हत्ती खाणे पाहायला मिळतात गाळाचे खडक तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो नदी हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात गाळाच्या खडकांना स्थरीत खडक असेही म्हणतात स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरांमध्ये मृत प्राण्यांची किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात सर्वसाधारणत गाळाचे खडक सचिद्र असतात विद्यार्थी मित्रांनो गाळाच्या खडकामध्ये सर्वसाधारणपणे वाळूचा खडक चून खडक पंकाशम त्याला सेल असे म्हणतात प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत आणि गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात विद्यार्थी मित्रांनो जीवाश्म म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात यांना जीवाश्म असे म्हणतात जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टीबाबतची माहिती आपल्याला मिळते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लाल किल्ल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे परंतु राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते म्हणून या लाल रंगाच्या वाळूच्या दगडाचा वापर करून हा लाल किल्ला दिल्ली या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे रूपांतरित खडक पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू हालचाली सतत घडत असतात त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरीत खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुनरस्फटिकीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात मग रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही कारण हे खडक वजनाला जड व कठीण असतात विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्यांचे रूपांतरण होते या कोळशाच्या रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्यावर त्यांची किंमत वाढते कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतो विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला ही छोटीशी माहिती आपल्याला पाठामध्ये दिलेली आहे आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे हा रूपांतरित खडक आहे संगमरवर हा जो खडक आहे हा सुद्धा एक रूपांतरित खडकाचा नमुना आहे हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात हे दृश्य फार मनवेधक असते विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण शेजारील नकाशामध्ये दिलेले आहे नकाशाच्या आधारे बेसाळशिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या कौन जिल्ह्यात आहेत याची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येईल आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे ग्रेनाईट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो जांबा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय चालतो बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण स्तरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत धन्यवाद